सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता: रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. लक्ष बघाय दर मित्रांनो, तर आता बऱ्याच ठिकाणाला करप्याचा प्रादुर्भाव जाणवायला लागलाय. साधारण 15 दिवस झालं ह्या गोष्टीत सारखं फिरायचं चालू. प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळे जे स्पॉट दिसायला लागले. सुरुवातीला असं करप्यासारखे स्पॉट दिसायला किंवा पहिल्यांदा स्कॉर्चिंग सारखं वाटायला लागलं, तर सातत्यानं मध्ये 15 दिवस झाले जो पाऊस पडला, ह्या पावसात जो असा प्रादुर्भाव झाला की जो आता मी जवळजवळ 20-25 वर्ष झालं द्राक्ष बाग पिकवतोय, 20 वर्ष झालं, तर ह्या 20 वर्षाच्या काळात कधीच असा जो प्रॉब्लेम जाणवला नाही तो आता आम्हाला विसापूर असू दे किंवा चिंचणी आरवडे असू दे, कौलापूर, मनेराजुरी, अगदी सोनी ह्या भागात तर भयानक अगदी प्लॉटचे प्लॉट आम्हाला गेलेले जाणवले. म्हणजे हा जो करपा आहे, हा जो स्पॉट दिसत होता, साधारण हा स्पॉट हा साधारण असा सर्वसाधारण सुरुवातीला असा एकदम बारीक स्पॉट दिसायला लागले. मग त्यावर स्कॉर्चिंग म्हणून आम्ही त्याच्यावर हे घेतलं. मग त्याच्यानंतर जे शास्त्रज्ञ आले, शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आम्ही ते अनालिसिस करून अनालिसिसला द्राक्ष संशोधन केंद्रात पाठवलं, तर त्याच्यातनं असं एक लक्षात आलं की हा एक करपा आहे आणि त्या करप्यासाठी आपण उपाययोजना केल्या पाहिजेत. तर त्या उपाययोजना काय करायच्या, तर त्यांनी असं सजेशन केलं की कॉपर आणि जे आपण कोनिका म्हणतोय ते एक औषध सजेशन केलं, एक कॉन्टॉप औषध सजेशन केलं, आणि जे बॅक्टेरियल जर सांगायचं म्हटलं तर सुडोमोनस आणि बॅसिलस ह्याचा वापर जास्त करा म्हणून सांगितलं. तर द्राक्ष बागायतदार मित्रांनो, आपल्याला आपल्या बागेची उपाययोजना जे अशा ज्या ज्या ठिकाणाला प्रादुर्भाव झालाय द्राक्ष बागेत की जे आम्ही फिरत होतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना ठोस करायच्या, तर शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आपल्याला ज्या ह्या उपाययोजना मिळाल्यात ह्या उपाययोजना करून आपल्या द्राक्ष बागा काही कमी प्रमाणात रोग होईल याकडे आपण लक्ष देऊया आणि आपली बागा चांगल्या वाचवूया. धन्यवाद.